नमस्कार मुलांना, मी शिंदे उत्तम महेंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुकुम, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आज मी मराठी या विषयाचा इयत्ता सहावीचा घटक घेणार आहे, शब्दांशी खेळूया. तुम्हाला सर्वांना खेळ फार आवडतात, अभ्यास करून काही जणांना कंटाळा आला असेल, तर आपण आता काय करू, शब्दांचा खेळ या ठिकाणी घेऊया. इयत्ता सहावीचा विषय आहे मराठी, घटक आहे खेळूया शब्दांशी. ज्याप्रमाणे काही शब्द असतात, जसे आपण पाहूया, फसवा फसवी, कचरा कोंडी, गोर गरीब यांसारखे तुम्हाला माहीत असलेले जोड शब्द लिहा. या ठिकाणी मी उदाहरण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे पळवा पळवी, सारवा सारवी इत्यादी. अशाच पद्धतीचे शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, आता तयार करून लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे पाहूया, खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा. जसं आपण आता सगळे इथं इंग्रजी आहे, याचे शब्द विषयाचे शब्द दिलेले आहेत, जे इंग्रजीमध्ये त्यांची नावं दिलेली आहेत, ते तुम्ही मराठीमध्ये त्याला काय म्हणता ते लिहायचं आहे. तर पहिला शब्द आहे बघा, फाईल. फाईलला मराठीत काय म्हणतात? आता उदाहरण दाखल मी एक शब्द लिहून दिलाय बघा, इथं पेशंट. पेशंटला मराठीत म्हणतात रुग्ण. अजून एक मी शब्द लिहून दिलाय इथं सेंटर. सेंटरला मराठीत म्हणतात केंद्र. तसंच तुम्हाला आता इतर शब्दांचे नावं लिहायचे आहेत. त्यात आहे पहिला शब्द फाईल, दुसरा पेशंट, तिसरा सेंटर, चौथा विंग, पाचवा हॉटेल, सहावा कॅन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारी कौतुक म्हणजे खूप कौतुक. भारी हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता? हा शब्द वापरून तीन चार वाक्य लिहायचे. आता उदाहरणादाखल मी दिले बघा, पहिलं उदाहरण दिले चहा खूप भारी होता. खूप भारी होता म्हणजे काय? खूप चांगला होता. तसंच दुसरा शब्द, दुसरं वाक्य मी दिले, अंगणात खेळताना भारी मज्जा आली. भारी मज्जा आली म्हणजे काय? तर खूप सारी मज्जा आली अंगणात खेळताना. अशा पद्धतीचे वाक्य तुम्ही काय करा, भारी हा शब्द वापरून चार ते पाच वाक्य तयार करा. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांना की, ई, ता, वा, पना, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करायची. जसे मी बनवले बघा, पहिलं सुंदर, सुंदरता, म्हणजे याच्यातलाच एक अक्षर, याच्यातलं अक्षर मी या ठिकाणी वापरलं आणि सुंदरचं सुंदरता तयार झालं. दुसरा आहे प्रामाणिक. मग प्रामाणिक या शब्दासाठी कोणता प्रत्यय लावता येईल? तर पणा, म्हणून झालंय प्रामाणिकपणा. आता पुढचे बघा शब्द आहेत नवल, याच्यातलं तुम्ही शोधून कोणतं त्याला प्रत्यय लावता येईल ते या ठिकाणी लिहायचंय. नंतर आहे गोड, दांडगा, शांत, पाटील, चपळ. समजलं? आता या ठिकाणी पुढे जाऊया आपण. खालील भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत आपल्याला. हे सगळे जे दिले ते भाववाचक नामं आहेत आणि त्यांचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द करायचे. जसं मी एक उदाहरण दिले बघा, मित्रत्व, शत्रुत्व. तसंच तुम्हाला पुढे दिलेला शब्द आहे गरिबी, त्याच्या पुढे दिलं आहे खरेपणा, त्याच्या पुढे दिलं आहे महागाई. यांचे तुम्ही विरुद्धार्थी शब्द तयार करायचे भाववाचक नामांचे. लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा. आता मी काही शब्द दिलेले आहेत त्यांच्यासारखेच, म्हणजे बघा पहिल्यांदा मी तुम्हाला एक उदाहरण देतो, मनुष्यत्व, त्याच्यात आहे गौणत्व हा शब्द तयार होतो. पुढचा आहे आपुलकी, अशा शब्दासारखा की येणारा शेवटी, या शब्दाला त्याचा जे अक्षर आहे ते समान येणार, शेवटचं जे अक्षर आहे ते समान आलं पाहिजे, किंवा या शब्दासारखाच अक्षर शब्द तयार झाला पाहिजे, त्या पद्धतीचा तुम्ही लिहायचं आहे. नंतर आहे नम्रता, नंतर आहे नवलाई, नंतर बालपण, नंतर आहे माधुर्य. माधुर्याचं पण एक उदाहरण दिले मी, चातुर्य. अशा पद्धतीने बघा मी मुलांना, आपण काय खेळूया शब्दांशी हा घटक या ठिकाणी पाहिलेला आहे आणि हा घटक तुम्ही काय करायचा आहे, छानपैकी हा व्हिडिओ पाहायचा आहे
आणि ह्याच्यात जे प्रश्न दिलेले आहेत ते काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. धन्यवाद.